20 जून हा जागतिक गद्दार दिन असल्याचा टोला उद्धव ठाकरेंनी महाशिबिरातून लगावला होता आणि त्यावर मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीसांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं। उद्धव ठाकरेंनीच राज्यात पहिली गद्दारी केली असं उत्तर फडणवीसांनी दिलं, तर गद्दारी तुम्हीच केली मात्र तारीख विसरलात असं म्हणून शिंदेंनी प्रत्युत्तर दिलं। शिंदे गटाच्या शिवसेना वर्धापन दिन मेळाव्यात मुख्यमंत्री शिंदेंनी तुफान फटकेबाजी केली। रिक्षावाल्याने मर्सिडीजला खड्ड्यात घातलं असा टोला शिंदेंनी ठाकरेंना लगावला, तर पंतप्रधान मोदी मणिपूरमध्ये काय पाकिस्तानात जाऊन सर्जिकल स्ट्राईक करून आले असं शिंदेंनी मोदींवरच्या ठाकरेंच्या आरोपांना उत्तर दिलं। शिवसेनेत फूट पडल्यानंतर पहिल्यांदा शिवसेनेत दोन मेळावे झाले। गोरेगावच्या नेस्को मैदानावर शिंदे गटाचा तर सायनच्या षणमुखानंदमध्ये ठाकरे गटाचा मेळावा पार पडला। दोन्ही मेळाव्यामध्ये जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात आले। मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेतला आउट गोईंग थांबवण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाचे प्रयत्न सुरू झाले। त्याचाच भाग म्हणून आज दुपारी 12 वाजता शिवसेना ठाकरे गटाच्या मुंबईतल्या माजी नगरसेवकांची शिवसेना भवन इथं बैठक होती। यामध्ये उद्धव ठाकरे माजी नगरसेवकांना मार्गदर्शन करतील। उद्धव ठाकरे सांगतील तोपर्यंतच मवियामध्ये राहू असं म्हणत संजय राऊतांनी रविवारी काँग्रेस राष्ट्रवादीला इशारा दिला। त्यावर राऊत हे प्रवक्ते आहेत, अंतिम निर्णय ठाकरेच घेतात असा टोला अजित पवारांनी लगावला। त्यानंतर महाविकास आघाडीचा फेविकॉलचा मजबूत जोड आहे अशी सारवासारव राऊतांनी केली। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या कल्याणमधल्या मेळाव्यात जोरदार टीका केली। महाराष्ट्रात पहिली गद्दारी कोणी केली असेल तर ती उद्धव ठाकरेंनी केल्याचा आरोप फडणवीसांनी केला। सत्तेसाठी ठाकरेंनी पाठीत खंजीर खुपसल्याचा घणाघात फडणवीसांनी केला। शिंदे गटानं दिलेल्या जाहिरातीवरून अजित पवारांनी अमरावतीत शिंदे गटावर खोचक टीका केली। शिंदे गटाच्या पहिल्या जाहिरातीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कमी लेखण्याचा प्रयत्न केला गेला, तर दुसऱ्या सर्वेत फडणवीसांना जास्त पाठिंबा असल्याचं दुखवण्यात आल्याची टीका अजित पवारांनी केली। मुंबई महापालिकेतल्या कथित भ्रष्टाचाराच्या चौकशीसाठी एसआयटी स्थापन करण्यात आली आहे। सहपोलीस आयुक्तांच्या नेतृत्वाखाली ही एसआयटी गठीत केली आहे। कॅगनं मुंबई महापालिकेच्या कारभारावर ताशेरे ओढले होते, या अहवालाच्या आधारे चौकशी होणार आहे। मुंबईत कोणती दुर्घटना घडण्याआधी सर्व मॅनहोल्सची झाकणं बंद करा असं हायकोर्टानं मुंबई महापालिकेला बजावलंय। तर शहर उपनगरातल्या 1 लाखाहून अधिक मॅनहोल्सवर वर्षभरात विशिष्ट संरक्षक जाळ्या बसवल्या जातील अशी माहिती बीएमसीनं कोर्टात दिली। भारतातील विमान वाहतूक कंपनी इंडिगोनं आता नवा इतिहास रचला। इंडिगो 500 विमानं खरेदी करणार आहे। याबाबत फ्रान्सच्या एअरबसशी करार करण्यात आलाय आणि या ऑर्डरनंतर इंडिगो सर्वात मोठी विमान खरेदी करणारी कंपनी बनली। मुंबई गोवा वंदे भारतची प्रतीक्षा अखेर संपली। येत्या 27 जूनला मडगाववरून उद्घाटन केले जाणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी वंदे भारतला हिरवा झेंडा दाखवणार आहेत। दोन्ही देशाकडे जाणारी वंदे भारत शुक्रवार वगळता 6 दिवस चालवण्याचंही नियोजन आहे। राज्यातल्या 6 सहकारी साखर कारखान्यात 550 कोटींचा कर्ज मंजूर झालाय आणि यामध्ये लातूर जिल्ह्यातला किल्लारी इथला साखर कारखान्याचा समावेश आहे। अनेक वर्षांपासून बंद असलेला साखर कारखाना आता पुन्हा सुरू होणार आहे। एसटी महामंडळाच्या बुलढाणा विभागानं मे महिन्यामध्ये विक्रमी नफा मिळवला, तसंच रेकॉर्ड ब्रेक वाहतूक करून भरीव उत्पन्नाचा देखील आकडा गाठलाय। मे महिन्यामध्ये तब्बल 2 कोटींची कमाई केली आहे। पिंपरी चिंचवडकरांवर पाणी कपातीचं संकट ओढवलंय। पवना धरणामध्ये केवळ 19% पाणीसाठा शिल्लक आहे आणि पुढचे 40 दिवस पुरेल एवढाच हा साठा आहे। पावसानं जर आणखी विलंब केला तर पिंपरी चिंचवडकरांना पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे। गेल्या 24 तासांमध्ये उत्तर गुजरात आणि राजस्थानला मुसळधार पावसानं झोडपलंय। गुजरातच्या बनासकांठा जिल्ह्यामध्ये अनेक गावात पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली। जाडिया गावामध्ये पशुधनाची मोठी हानी झाली। गुजरातच्या सौराष्ट्रासह अनेक भागात पुढचे 2 दिवसात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागानं दिला आहे। 20 जून उजाडला तरी देखील राज्यामध्ये पावसाचा थेंब पडताना दिसत नाही, त्यामुळे शेतकरी मोठ्या चिंतेत आहे। मे महिन्याच्या अखेरपर्यंत पेरण्या आटपून शेतकरी मान्सूनची वाट पाहत आहेत, पण पाऊस नसल्यानं पेरलेलं उगवेल का असा प्रश्न शेतकऱ्यांना सतावतोय। अमरावतीचा पारा सध्या 41 अंशांवर पोहोचलाय। उन्हाचा पारा वाढल्यानं समृद्धी महामार्गावर शुकशुकाट पाहायला मिळतोय। वाहनांची वर्दळ कमी झाली आहे। सिमेंटच्या या रस्त्यावर भर उन्हात गाड्यांचे टायर फुटण्याची भीती जास्त असते, त्यामुळे दुपारच्या वेळी नागरिक समृद्धी महामार्गावरून जाणं टाळत आहेत।
चंद्रपूर पालिका पाणीपुरवठा योजनेच्या प्रस्तावित खासगीकरणाला 10 माजी नगरसेवकांनी विरोध केलाय. निविदा मागे घेण्यासाठी प्रशासनाला 48 तासांचा अल्टिमेटम देण्यात आलाय. 21 जून पर्यंत प्रस्तावित खासगीकरण मागे न घेतल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला. नंदुरबार जिल्ह्यातल्या धडगाव परिसरात 2 दिवसांपासून बत्ती गुले, त्यामुळे आरोग्य आणि बँकिंग सेवेवर याचा परिणाम झालाय. विजेअभावी शहरात एकच पेट्रोल पंप सुरू आहे. वाहनधारकांनाही मोठा फटका आहे. वीज पुरवठा कधी पूर्ववत होईल हे मात्र वीज वितरण कंपनी बोलत नसल्याने नागरिक संतप्त. नाशिक जिल्हा बँक कर्जबाजारी शेतकऱ्यांकडून सक्तीची कर्ज वसुली करते. याविरोधात शिवसेना ठाकरे गटानं AR ऑफिससमोर उपोषण सुरू केलं. उपोषणावेळी शिवसेनेचा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. भंडाऱ्यात उपोषण करणाऱ्या 3 महिलांची प्रकृती खालावली आहे. महिला बचत गटाच्या महिलांनी लाखांदूर पंचायत समितीपुढे उपोषण सुरू केलं आणि यामध्ये 3 जणांची प्रकृती बिघडली आहे. त्यांना ग्रामीण रुग्णालयामध्ये आता दाखल करण्यात आलं आहे. नागपूरमधल्या कोराडी इथल्या विस्तारित वीज प्रकल्पाला जय विदर्भ पक्षानं विरोध केलाय. 7 दिवसांपासून साखळी उपोषण सुरू आहे आणि याकडे प्रशासनानं लक्ष देत नसल्यानं संविधान चौक ते व्हरायटी चौकापर्यंत मशाल मोर्चा काढला. नागपूरमधल्या यशोधरा नगर परिसरातून JCB साहित्य चोरट्यांनी लंपास केलं आणि पोलिसांनी तात्काळ तपास करून JCB स्पेअर पार्टसह 4 आरोपींना ताब्यात घेतलं. त्यांच्याकडून लाखोंचा मुद्देमाल जप्त केला. भंडारा जिल्ह्यातल्या केसरवाडा फाटा इथं चोरट्यांनी घरफोडी केली. चोरट्यांनी ऑटोमॅटिक लॉकर तोडून घरात प्रवेश करत सोन्याचे दागिने, मोबाईल असं लाखो रुपयांचा ऐवज लंपास केला. पोलीस आता चोरट्यांचा शोध घेत आहेत. भंडाऱ्यामधल्या साकोली शहरातल्या मेन रोडवर असलेल्या ATM बाहेरून चोरट्यानं तरुणाची बाईक पळवली. हा तरुण ATM मध्ये पैसे काढायला गेला असता चोरट्यानं नकली चावी लावून बाईक लंपास केली. संपूर्ण घटना CCTV चित्रित झाली आहे. भंडाऱ्याची उधळण म्हणजे